नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आपल्या सोबत आहे. कृष्णा भाऊ, काय सांगणार, वारंवार उबाठाकडनं असं म्हटलं जात आहे की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डावललं जात आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपला पक्ष पहिले सांभाळावा. त्यांचे पक्षाचे 3-13 होऊन गेले आहे. या लोकसभेमध्ये त्यांचे 1-2 सीट निवडून येईल का नाही त्यांना स्वतः शंका आहे. कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आणि हिरवा झेंडा आपल्या हाती पकडला आहे आणि म्हणून नागपुराची चिंता त्यांनी करू नये, गडकरी साहेबाची चिंता त्यांनी करू नये. नागपुरात कसल्याही प्रकारची वॅकन्सी खाली नाही आहे आणि गडकरी साहेबच आमचे सगळ्याचे उमेदवार आहे. गडकरी साहेबच या नागपूर लोकसभेमधून पुन्हा सगळे रेकॉर्ड ब्रेक करून ते दिल्लीला पुन्हा निवडून जातील याची चिंता त्यांनी करू नये. त्यांनी आपला पक्ष सांभाळावा अशा प्रकारची त्यांना आम्हाला सूचना आहे. वारंवार संजय राऊत असो किंवा उबाठाचे नेते असो, ते म्हणतात की पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही त्यामुळे डावललं जातं. आमचे नेते नितीनजी गडकरी हे राष्ट्रीय नेते आहे. महाराष्ट्राची यादी आली नाही हे सगळ्यालाच माहीत आहे. परंतु फुकट हे सकाळचे जे पोपट जो 1-2 जो बोलत राहतात त्याच्यात नाना पटोले असतील, संजय राऊत असतील, हे सकाळी 9 वाजता उठले का पोपट सारखे बडबड करत राहतात. आणि म्हणून यांनी आपल्या पक्षाची चिंता करावी, ज्यांनी आपला पक्ष त्यांनी सांभाळून ठेवावा. गडकरी साहेबाची चिंता करणेवाले राज्यामध्ये करोडो आहे, देशामध्ये करोडो आहे. त्यांनी आमच्या नेत्याची चिंता करू नये. आमचे नेते नागपूरचे लोकसभेचे कॅन्डिडेट राहणार आहे आणि महाराष्ट्राचा रेकॉर्ड ब्रेक करून ते सगळ्यात जास्त मतांनी निवडून येणार आहे याची चिंता त्यांनी करू नये. शेवटचा प्रश्न, या ठिकाणी जेव्हा निरीक्षक आले होते तेव्हा फक्त गडकरींचं नाव पुढे गेलं, इतर कोणीही इच्छा व्यक्त केली नाही, काय सांगणार? नागपूर शहरामध्ये 2014 नंतर आपण पाहिलं असेल, 2014 पहिले नागपूर कसा होता आणि 2014 नंतर नागपूर कसा बदलला हे कोणी कार्य केलं असेल तर आमचे नेते नितीनजी गडकरी आणि फडणवीसाहेबाच्या माध्यमातून या शहराच्या विकासाच्या माध्यमातून चित्र बदललं आहे. आणि म्हणूनच लोकसभेच्या उमेदवाराबद्दल जे कोणी प्रेषक नागपुरात आले होते त्या सगळ्या आमच्या एकूण एक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सांगितलं की नागपुरात वेकन्सी खाली नाही, मेन गडकरी आणि गडकरी असे एकूण एक कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे गडकरी साहेबच हे नागपूरचे आमचे उमेदवार राहील. कॅमेरामॅन साई सह गजान नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.